नमस्कार. इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत. बिगवण इथले एक यशस्वी व्यावसायिक आणि सामाजिक कामात कार्यरत संपत बंडगर यांच्याशी आज आपला संवाद होतोय. संपतजींनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर कधी मनात नोकरीचा विचार आणला नाही. कालानुरूप ते आपल्या व्यवसायामध्ये बदल करत गेले किंवा त्याच्यात ॲडिशन करत गेले. मात्र त्यांनी आपल्या व्यवसायाची आवड आणि जिद्द कायम ठेवली. 96 साली एसटीडी बूथपासून सुरुवात करून त्या काळाची गरज ओळखून ते नंतर शेती अवजारं, क्रेन सर्व्हिस, नाव किंवा बोट बांधणी, पेट्रोल पंप असे व्यवसाय यशस्वीरित्या करत राहिले. पुढच्या काळातही आजच्या 21व्या शतकात इंटरनेट युगात ते बदल करत राहिले. लवकरच CNG पेट्रोल पंप आणि चार्जिंग स्टेशन चालू करण्याचीही त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि सायकल क्लबच्याही माध्यमातून ते सामाजिक उपक्रमात हिरिरीनं सहभाग घेतात. त्यांच्या या भरारीची कथा आजच्या इग्नायटेड स्टोरीजमध्ये. नमस्कार. इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपली भेट होतीये बिगवण येथील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेलं एक व्यक्तिमत्व संपत बंडगर यांच्याशी. संपतजी, स्वागत आपलं इग्नायटेड स्टोरीजमध्ये. काळानुरूप आपण व्यवसाय बदलत गेलात आणि फ्लेक्झिबिलिटी दाखवली, त्याच्यामुळे व्यवसायामध्ये तुम्ही तुमची पावलं जी आहेत ती घट्टपणे रोवून उभे राहिलात आणि नोकरीचं थोडंसं तुम्ही मनात आणलं नाही आणि तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी झालात. तुमच्या थोडंसं बालपणाविषयी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी त्याबद्दल सांगा. आमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो होतो आणि शेतकरी कुटुंबात असल्यामुळं आई वडिलांना वाटायचं की आम्ही जास्त शिक्षण घ्यावं म्हणून आमच्या भिगवणमध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला 12 महिन्याला ॲडमिशन घेतलं आणि 12 महिन्याला पाठवलं. त्या काळात त्यांनी तो चांगला विचार केला आमच्यासाठी. त्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मी केलेला आहे आणि अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर येथे माझं ते शिक्षण पूर्ण झालंय. डिप्लोमा झाल्यामुळे साहजिकच तुम्हाला म्हणजे टेक्निकल सगळी आवड असणार आणि तुम्हाला वाटलं असणार की आपण याच प्रकारचा व्यवसाय सुरू करावा. पहिला व्यवसाय कुठला होता तुमचा ज्याने तुम्ही सुरुवात केली? मी पहिला व्यवसाय माझा एसटीडी बूथचा होता. सुरुवातीच्या काळात भिगवण परिसरात फोनची सुविधा नव्हती आणि एसटीडी ही नवीन संकल्पना आलेली होती भारतामध्ये. आम्ही दौंडवरून एसटीडी बूथचं कनेक्शन भिगवणमध्ये घेतलं. त्याच पिरियडमध्ये इथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट चालू होती. पहिल्या व्यवसायानंतर तुम्ही काळानुरूप म्हणजे त्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणता येईल अशी दाखवली आणि वेगवेगळ्या व्यवसाय तुम्ही यशस्वीरित्या करत गेलात. मोबाईल यायला सुरुवात झाली, एसटीडी बूथचं मागणी कमी झाली आणि गावोगावी एक्सचेंज झाले. मग मी विचार केला की आपण काय करायला पाहिजे. आपण टेक्निकल माणूस आहे, मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. मग मी वर्कशॉप सुरू केलं, एक छोटंसं वर्कशॉप सुरू केलं. त्यामध्ये शेती अवजारे वगैरे त्याचं प्रोडक्शन चालू केलं. त्याचवेळी आमचा इथं इंदापूर सहकारी साखर कारखाना नव्याने सुरू झालेला होता आणि त्याला आवश्यकता होती की ट्रॅक्टर ट्रॉलीज, त्याच्या लागणारे ट्रॅक्टर ट्रॉलीचं मी मॅन्युफॅक्चरिंग युनिट माझ्या एक छोट्या कारखान्यामध्ये चालू केलं इकडे. नंतर तुम्ही क्रेनची पण सर्व्हिस चालू केली हायवेवरती, विशेषतः त्याला खूप ॲक्सिडेंट्स व्हायचे, तर ती कल्पना कशी काय मनामध्ये आली? इथं आमच्या समोरून पुणे सोलापूर हायवे माझ्या गावातूनच जातो आणि काय व्हायचं की हायवे छोटा असल्यामुळं आणि ट्रॅफिक जास्त असल्यामुळं सततचे ॲक्सिडेंट होत होते. तर आपण क्रेनची सुविधा जर केली तर लोकांना जीवदान पण मिळेल, काही वेळेत ते ॲक्सिडेंट बाजूला काढता येतील, तिथं जखमी लोकांना व्यवस्थित दवाखान्यात नेता येईल त्या वेळेत. अशामुळे मी क्रेनची माझ्या संकल्पना डोक्यात आली. नंतर हायवे अथॉरिटीजनी पुणे सोलापूर हा एक्सप्रेस वे करायचं ठरवलं, पण ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं. मला असं वाटलं की बाबा ह्या क्रेनचं आपल्याला काम कमी होणार आहे आता. मग त्यानंतर मी इंडस्ट्रीयल क्रेन्स घेतल्या आणि त्याचा त्या दृष्टीने माझं काम चालू केलं. इंडस्ट्रीयल क्रेनमध्ये हायड्रॉलिक क्रेन असतात त्या आणि त्याच्यात लोडिंग अनलोडिंग इरेक्शन ह्या सर्व कामाला ते येतात. प्रत्येकाला तुम्हाला नव्या नव्या कल्पना सुचत गेल्या, मात्र तुम्ही म्हणजे असं नाही केलं की नाही हा एक व्यवसाय चालू केला तर ह्याच्यामध्येच आपण राहिलं पाहिजे. तुम्ही थोडंसं फ्लेक्झिबिलिटी दाखवली, तर तो गुण कसा तुम्हाला म्हणजे पूरक ठरला आणि नंतर मग तुम्ही अजून कुठले व्यवसाय वाढवत गेला? इथं परिसराचा भौगोलिक अभ्यास करतो, इथल्या आजूबाजूच्या गरजा बघतो की लोकांना काय पाहिजे, इथं काय केलं पाहिजे आणि आपल्याला कुठलाही व्यवसाय निवडता येईल. मी पेट्रोल पंप चालू केला. तर इकडे पुणे सोलापूर हायवेवरती पेट्रोल पंप होते. बारामती नगर हा स्टेट हायवे होता आणि त्याच्यावरती पेट्रोल पंप नव्हते. म्हणून मला असं वाटलं की ह्या बाजूला पेट्रोल पंपाची सुविधा करावी
आणि लोकांना तिथे सेवा द्यावी. इथला भिगवणचा परिसर म्हणजे जलाशयामुळे प्रसिद्ध आहे, फ्लेमिंगो बर्ड्स मुळे इथे पर्यटन सुद्धा होतं, त्याला रिलेटेड काही व्यवसाय तुम्ही केला आहे? पर्यटनासाठी लागणारे आम्ही बोट्स, तर आम्ही इथं माझ्या शॉपमध्ये साधारण बोट आम्ही 20 ते 25 प्रवाशाची बनवतो, आणि त्या बोटमध्ये त्याला एक बोट मोटर बोट इंजिन बसवलं जातं. ते इंजिन बोटनीमध्ये प्रवाशांसाठी सुखकर प्रवास जातो आणि स्पीड मिळतं त्या बोटमध्ये. आणि त्याची संकल्पना मला असं वाटली, कोकणमध्ये बोट असतात ना, त्याच्यावरून मला त्याची संकल्पना आली. हे सगळं करत असतानाच सामाजिक क्षेत्रामध्ये पण तुम्ही कार्यरत असता आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं काम चालू असतं, विशेषतः रोटरी क्लबचं. तर रोटरी क्लबच्या कुठल्या कुठल्या तुम्ही योजना इथे या परिसरामध्ये राबवताय आणि लोकांना त्या कशा फायदेशीर ठरत आहेत? रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी ज्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये शालेय शिक्षणावरती भर देतो, इथं परिसरात पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यावरती भर देतो, आणखीन पर्यावरणाचं बघतो. तर आम्ही मदनवाडी ओढाखोलीकरण इथं केलेलं, साधारण 4.5 किलोमीटरचा पट्टा आम्ही त्यात खोल विहिरी घेऊन असं पाण्याचं साठवायची क्षमता वाढवली. कोविड ज्यावेळी आला आणि त्याचवेळी मी रोटरीचा अध्यक्ष होतो, आणि त्यावेळी आम्हाला सुचत नव्हती की काय काम करावं आणि सगळं ठप्प झालेलं होतं. तर त्या पिरियडमध्ये आम्हाला मग आम्ही आरोग्याविषयी काम करायचं ठरवलं, आणि त्याच्यामध्ये भिगवण कोविड केअर सेंटरला जी पाहिजे ती मदत आम्ही केली. पुढच्या येत्या काही काळात काही नवीन प्रकल्प रोटरीने हाती घेतला? गावोगावी वॉटर फिल्टर बसवायचे आणि आरोचे पाणी द्यायचं, लोकांना चांगलं पाणी मिळावं. आणखीन काऊ डोनेशनचं पण आमचा एक प्रोजेक्ट आहे की लोकांना तिथं गोरगरिबांना गाय द्यायची आणि गायच्या ह्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळेल ह्याच्यासाठी आम्ही गाय डोनेटचे करतोय. सायकल क्लब बद्दल थोडी माहिती? सायकल क्लब बद्दल मी सांगेल की आमच्या माझे सर्व मित्र रोटरी क्लबचे सदस्य काय आहेत आणि काही दुसरे मित्र, त्यात डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळे व्यावसायिक आहेत, आम्ही सर्वांनी मिळून एक सायकल क्लब स्थापन केलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही काय करतो, रोज सायकलिंग सकाळी 20 किलोमीटर सायकलिंग करतो आणि आरोग्याविषयी आपली जपणूक करतो. आणि प्रत्येक शनिवारी आम्ही कुठलं तरी एक गाव निवडतो, घर निवडतो, आणि त्याच्यामध्ये गावामध्ये जाऊन तिथं वृक्ष लागवड करतो. आणि ते आत्ता आम्ही हे गेले 4-5 वर्ष झाले आमचे सातत्य आहे, प्रत्येक शनिवारी आम्ही हे काम करतो. आत्तापर्यंत आम्ही 3,500 ते 4,000 वृक्ष लागवड केलेली आहे. या सगळ्या कार्यामुळे तुम्ही तरुणांच्या पण संपर्कात आहात आणि त्यांचे पण तुम्ही एक अशी फळी इथं उभी राहिली असेल रोटरीच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या वैयक्तिक संपर्कातून म्हणा किंवा कॉलेज एजन्सीतून संपर्क असेल, तर तो कशा प्रकारे आणि तुम्ही तरुणांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता या परिसरामध्ये? इथे भिगवणमध्ये कला महाविद्यालय एक आहे, त्या महाविद्यालय समितीवरती मी सदस्य आहे, महाविद्यालयीन विकास समितीचा मी सदस्य आहे. त्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांशी संपर्क साधतो आणि माझं त्यांचे संवाद होतात. त्यांना मी सांगत असतो की तुम्ही व्यवसाय करा, नोकरीच्या पाठीमागं लागू नका. कुठले असेल ते व्यवसायात, म्हणजे कुठलाही व्यवसाय असेल, थोडे दिवस काळ खडतर असतो, नंतर त्याच्यामध्ये यश मिळतं. पण जे खरोखरच कौतुकास्पद आहे की नोकरीच्या मागं न लागता आणि कधी मनात असा विचार येऊ न देता की नोकरी करावी, तुम्ही कायम व्यवसायात पुढे पुढे जात राहिलात. मला वाटतं तरुणांसाठी तुम्ही ज्याला संदेश म्हणता येईल असं नक्कीच काही सांगा या माध्यमातून की कसं त्यांनी टिकून राहावं व्यवसायात आणि कशाप्रकारे आपलं व्यक्तिमत्व व्यवसायानुरूप करावं, कुठले बदल करावेत स्वतः. तुम्ही काळानुरूप व्यवसाय बदलत राहावं की जेणेकरून त्याच ह्याच्यावरती आपण थांबणार नाहीये. जसं जग बदलेल तसं आपण पण बदललं पाहिजे आणि आपल्या व्यवसायात बदल आणला पाहिजे. जग नक्कीच बदलत चाललंय आणि आता आपण 20व्या शतकात आपण सुरुवात केली आणि आता 21व्या शतकामध्ये आपण आहोत. आता तुमच्या मनात काय योजना आहेत पुढच्या 10-20 वर्षांमध्ये? इंडस्ट्रीयल लाईनमध्ये जे बदलत चाललंय आणि नवीन नवीन योजना येतात, तर ह्याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आणि ह्याच्या माध्यमातूनच बरीचशी कामं व्हायला लागलेत. आपल्याला नाविन्याचे म्हणजे हे येतात तर जगाच्या नकाशावरती फ्लेमिंगोमुळे भिगवण प्रसिद्ध आहेच, पण त्याच्याबरोबर आम्ही त्याची जाहिरात करायचा पण प्रयत्न करतो. आम्ही रोटरीच्या माध्यमातून असा इव्हेंट घेतला एक 2 वर्षापूर्वी की आम्ही पुण्याचे परिसरातले मुंबईचे सर्वत्र सर्वचे लोक बोलवले आणि रोटरीच्या माध्यमातून आम्ही फ्लेमिंगोची त्याची फेलोशिप इकडे ठेवली आणि त्याच्या माध्यमातून त्यांना फ्लेमिंगोचं दर्शन दिलं आणि भिगवणचं पर्यटनची कशी जाहिरात होईल आम्ही त्याच्या दृष्टीने हे पावले उचलली. संपतजी, तुमच्या या सगळ्या कामांना, तुमच्या या कार्याला शुभेच्छा इग्नायटेड स्टोरीजकडून. इग्नायटेड स्टोरीजशी बोलल्याबद्दल धन्यवाद.
इग्नायटेड स्टोरीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.